हे एक्स ग्रस्त आहेत सांगलीचे, ज्यांनी वेळोवेळी आपल्या महापुरुषांचा अपमान करायचं ठरवलं आहे. मध्यंतरी महात्मा ज्योतिबा फुलेंच्याबद्दल बोलले, परवाच महात्मा गांधींच्याबद्दल बोलले. हा गुन्हा नाही का? त्याच्यावर सरकार काय करत आहे? आणि त्याच्यापेक्षाही मला आपल्या मुद्द्यांना सांगायचं आहे. ते म्हणतात 15 जूनला तिरंगा फडकवायचा नाही, म्हणतात भगवा फडकवा. भगवा आम्ही सुद्धा पडतो ना, आमचा सुद्धा भगवा आहे, सगळ्यांचा भगवा आहे. पण 15 ऑगस्टला सुद्धा अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, आणि त्याच्याबद्दल बोलायचं. मला प्रश्न आहे, माझं सरकारला एक आव्हान आहे, तुम्ही ह्याच्यावर ॲक्शन काय घेतलेली आहे? सरकारने ह्याच्यावर काय का बोलत नाहीत? सरकार काय ॲक्शन घेत आहे? मग सरकार काय म्हणते की ते आमच्या संघटनेतले नाही आहे, म्हणजे उपमुख्यमंत्री आमच्या संघटनेतले नाही आहेत किंवा ना आमच्या पक्षातले नाहीत, ते वेगळ्या संघटनेत. अहो एक काय लपून ठेवण्याची गोष्ट आहे, ती कोणाशी संबंधित आहे असं नाही चालत ना. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपली पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ. अपॉइंटमेंट साठी कॉल 9015245245. असं चालत नाही, तुम्ही ऍक्शन घेणं गरजेचं आहे. माझ्या सरकारला सूचना आहे. सर, रायगड ऐतिहासिक क्रांतिकारी भूमी आहे आणि ज्या सभा आता भिडेंच्या या ठिकाणी. आज 2 ऑगस्टला येण्याचं कारण हे होतं, शेका पक्षाचे 76वा वर्धापन दिन होता आणि शेका पक्ष हे नेहमी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी त्याची वाटचाल चालू असते आणि मी शिवाजी महाराज शाहूंचा वंशज या नात्याने माझीसुद्धा कार्यपद्धतीच असल्यामुळं पुरोगामी विचारसुद्धा बळकट करण्यासाठी आज पुन्हा शेका पक्षाच्या लोकांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आलो होतो. स्वराज्याची भूमिका 2024ला आम्ही पुढं येणारच आहोत, त्याबद्दल दूर होत नाही. या प्रसंगी इतकंच मला स्वराज्याची भूमिका सांगायची आहे की आम्ही प्रथमतः आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे, गाव तिथे शाखा हा ही संकल्पना घेऊन आम्ही तिथं सगळीकडे पोचवतो आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दौरे चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पोचणं हे आम्ही पहिला आमचा अजेंडा आहे आणि त्याच्यानंतर मग सोलो तर आम्ही जायचंच आमचा विचार आहे आणि सोलोच्या बरोबर उद्या समविचारीचा जर विचार जर आला ते आम्ही नाकारू शकत नाही. महाराज, महाराष्ट्रामध्ये पुरोगामी आणि प्रतिगामी शक्ती. पुरोगामी म्हणजे काय? पुरोगामी म्हणजे प्रोग्रेसिव्ह, थोडक्यात म्हणजे सगळ्यांना आणि काहीतरी गोंधळ वाटायचा नवीन पिढीला. तर प्रोग्रेसिव्ह, आता प्रोग्रेसिव्ह विचार सोडून अनेक लोक दुसराच विचार घेऊन चाललेत. अनेक लोक एक्स्ट्रीम विचार करतात केव्हा तरी, तो विचार चुकीचा आहे. तुम्ही विकासावर बोलला, शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचार बोला, हा पुरोगामी विचार आहे म्हणजे प्रोग्रेसिव्ह विचार आहे थोडक्यात. संभाजी नावाच्या मागून संभ्रा वाढदिवस विधान चुकीचं आहे. जे काय चाललंय त्यांच्याकडून ते साफ चुकीचं आहे, हे शोभत नाही महाराष्ट्राला. आणि उलट ज्यांनी महात्मा फुलेंच्याबद्दल वाईट उद्गार काढले, ज्यांनी परवा महात्मा गांधींच्याबद्दल चुकीचे उद्गार काढले आणि वेळोवेळी त्यांचे असे काहीतरी वादग्रस्त वाक्यत असतात. तर सरकार आहे, ते देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, या सगळ्यांनी याच्यावर लक्ष घालायला पाहिजे आणि त्याच्यावर जे काय त्यांनी कायद्याच्या विरुद्ध ज्या काय गोष्टी चालत असतील त्यांच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे. हे माझं स्पष्ट मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.